समाजात लग्न झालेल्या स्त्रियांना घराबाहेर पडणं अवघड असतं. घरच्यांचा सपोर्ट असेल आणि मनात प्रबळ इच्छा असेल तर त्या स्वप्न पूर्ण करू शकतात. मिस इंडिया युनिव्हर्समध्ये अशाच महिला आणि बायकांनी सहभाग घेतला होता. मिस इंडिया युनिव्हर्स कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले काल पुण्यात एका तारांकित हॉटेलमध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमात देशभरातील विविध राज्यातील महिलांनी आपला सहभाग नोंदवला होता. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी देखील या कार्यक्रमात आपली हजेरी लावली होती. महिला सशक्तीकरणासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर आज महिलांना समाजात सशक्तीकरणाची गरज असून प्रोत्साहन देण्यासाठी तुषार ताडीवाला आणि अर्चना तोमर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला बॉलिवूड अभिनेत्यांनी देखील हजेरी लावली होती. जो दुबई, हाँगकाँग आणि ओमान से भी आए हैं, हमें 6 डेज की ग्रूमिंग मिली है यहाँ पे एंड वी आर ऑल सेट फॉर द फिनाले व्हिच इज टुडे ऑन 26th ऑफ अक्टूबर. इस इवेंट के थ्रू ये लोग सारे वर्किंग वुमेन, हाउस वाइफ्स, सिंगल मदर्स, डिवोर्सीज के लिए एक प्लेटफॉर्म क्रिएट कर रहे हैं जिसमें वुमेन आके अपने बैरियर्स को तोड़ के अपने घर से बाहर निकल के अपने कंफर्ट जोन से बाहर निकल के अपने ड्रीम्स को चेज करें. मुझे लगता है ये बहुत ही बढ़िया प्लेटफॉर्म है. एक तो ना सिर्फ महिलाओं को एक अपॉर्चुनिटी दे रहा है लेकिन उसके साथ बहुत बढ़िया काम भी कर रहे हैं, पैसे रेज कर रहे हैं डोमेस्टिक वायलेंस के अगेंस्ट. तो मुझे लगता है कि इस तरह के प्लेटफॉर्म को प्रोत्साहन मिलना चाहिए और मैं होप करता हूँ कि ये और बड़ा बने और हर साल ये बढ़ता जाए.